इयत्ता पाचवी विषय EVS 2 प्रकरण तिसरे पृथ्वीवरील सजीव. या प्रकरणामध्ये आपण पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती व पृथ्वीवरील प्राणीसृष्टी या मुद्द्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यापैकी पहिला मुद्दा आहे पृथ्वीची उत्पत्ती. आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात, उदाहरण आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आत्ता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली, ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले, तसेच सूर्याची निर्मिती कशी झाली, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची निर्मिती कशी झाली, तसेच पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये सर्वप्रथम कोणत्या सजीवांची निर्मिती झाली असेल, असे एक नाही तर अनेक प्रश्न आपल्याला सतत पडत असतात. त्यापैकी आपण सर्वप्रथम सूर्याची व सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची उत्पत्ती कशी झाली याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनवलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. विद्यार्थी मित्रांनो, कशाच्या आधारे? शास्त्रीय संशोधनाच्या आधारे. काय मानले जातं की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनवलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग. ढग कशाने बनलेला होता तो? तर वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला तो एक प्रचंड गतिमान ढग. तो ढग कसा आहे, स्थिर आहे का? नाही. तर तो ढग कसा बनलेला आहे? गतिमान ढग. कुठे तयार झाला? तर अवकाशात निर्माण झाला. मग ह्या गतिमान ढग, प्रचंड मोठ्या गतिमान ढगाचा ढगाला अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन ह्या जो तयार वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला जो प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याला कसा वेग होता? अत्यंत वेगवान वेग होता. आणि तो कसा होता? चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन, त्या ढगाचे विभाजन होऊन त्याच्यापासून काय तयार झाले? सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रहाची निर्मिती झाली. मग सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची नावे असे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे 8 ग्रह सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची निर्मिती झाली. कशापासून ग्रहाची निर्मिती झाली व कशापासून सूर्याची निर्मिती झाली? तर अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग. कशाने? वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला, पण तो ढग कसा आहे? एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. व त्या ढगाच्या गती कशी होती? त्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्या ढगाचे काय झाले? विभाजन झाले आणि त्यापासून सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रहांची निर्मिती झाली. यानंतरचा दुसरा पॉईंट आहे पृथ्वीवरील सजीवाची निर्मिती. पहिल्या पॉईंटमध्ये आपण सूर्य व सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची उत्पत्ती कशी झाली याची माहिती घेतली. त्या दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली याविषयी माहिती घेणार आहोत. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहापैकी पृथ्वी ह्या एकमेव ग्रहावर सजीवसृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली. पृथ्वीची उत्पत्ती झाल्याच्या नंतर तिचा जो पृष्ठभाग आहे तो थंड होऊन त्याच्यावर जलाशयाची निर्मिती म्हणजेच पाण्याची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ किती वर्ष लागली? तर 80 कोटी वर्ष लागली. पृथ्वीवर पाणी निर्माण झाल्याच्या नंतर सर्वप्रथम एक पेशीय सजीव निर्माण झाले आणि ह्याच एक पेशीय सजीवांना आपण आदिजीव असे म्हणतो. आणि आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एक पेशीय सजीवांपासून पुढे हळूहळू बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. एक पेशीय सजीव हे अत्यंत सूक्ष्म असतात, ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, तर एक पेशीय सजीव बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज असते. यानंतरचा या प्रकरणातील तिसरा पॉईंट आहे पृथ्वीवरील प्राणी सृष्टी. पहिला पॉईंट होता पृथ्वीची उत्पत्ती. या पॉईंटमध्ये आपण पृथ्वीची व सूर्याची व इतर ग्रहांची उत्पत्ती कशी झाली याची माहिती घेतली. तर दुसऱ्या पॉईंटमध्ये पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती, यामध्ये आपण पृथ्वीवर एक पेशीय सजीव निर्माण झाले
व नंतर हळूहळू बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली। तर पॉइंट तिसऱ्यामध्ये आपण पृथ्वीवरील प्राणीसृष्टी व त्याचे वैशिष्ट्ये बघणार आहोत। पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात, त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण इथे करणार आहोत। मग प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत, त्यापैकी पहिले वैशिष्ट्य असे प्राणी श्वासोच्छ्वास करतात, म्हणजेच प्राणी ऑक्सिजन वायू घेतात व कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात। नंतर दुसरा पॉइंट आहे, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात। प्राणी अन्न मिळवण्यासाठी व इतर कारणासाठी हालचाल करत असतात, म्हणजे पहिला वैशिष्ट्य आहे प्राणी श्वासोच्छ्वास करतात, तर दुसरं वैशिष्ट्य आहे प्राणी हालचाल करतात। तर तिसरे वैशिष्ट्य असे, काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात तर त्यातून पिल्ले जन्माला येतात, तर काही प्राणी जातीमधील प्राणी अपत्यांना म्हणजेच पिल्लांना जन्म देतात। हे प्राण्यांचे काय आहेत वैशिष्ट्ये आहेत। तर या प्रकरणामध्ये आपण पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती व पृथ्वीवरील प्राणीसृष्टी यांचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास